एक आ, आगी, आगी 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 आ, तर मला असं होत होतं की ॲक्च्युली ह्यांचं काम बघून बऱ्याचदा ह्यांचं काम आम्ही आमच्या कॉलेजच्या एकांकिकांमध्ये वगैरे इन्स्पायर पण नाही मी म्हणून बऱ्याचशा गोष्टी आम्ही कॉपीसुद्धा केलेल्या आहेत या यांच्या सिनेमांमधल्या तर अशा माणसासमोर आपण उभं राहायचं त्यांच्याबरोबर वेळ घालवायची संधी आपल्याला मिळते तर त्यांच्यासमोर उभं राहायचं याचं मला थोडंसं दडपण होतं पण त्यांच्याबरोबर वेळ घालवायची संधी मिळेल याचा मला भयंकर आनंद होता आणि मी त्याचा पुरेपूर फायदा घेतला नेहमी ॲज अन ॲक्टर कुठलाही प्रोजेक्ट माझे माझ्याकडे आला की आधी मी त्याला डेफिनेटली uh, एक थोडंसं प्राधान्य देतो की काय मला करता येईल का हा रोल मला सूट होईल का हे सगळं मी बघतो आणि जर मला नाही वाटलं की मी याच्यात काही कॉन्ट्रीब्यूट करू शकत तर मी करत नाही नेहमी काय होतं आपल्याकडे सिनेमा आणि ह्याच्यात पोलिस ऑफिसर म्हणालो की एक विशिष्ट बांध्याची लोक असतात त्या सगळ्या ह्याच्यात त्याबद्दल माझा काही आक्षेप नाही पण त्याप्रकारे बघायची आपल्याला सवय लागलेली असते नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तृण भारतमध्ये तुमचं स्वागत नेटफ्लिक्सवरती अठरा ऑक्टोबरला काला पाणी ही नवी वेबसिरीज येते आणि ही रहस्यमय कथा खरं तर दोन हजार सत्तावीस आणि अठ्ठावीस अर्थात भविष्यात घडते आहे अंदमान निकोबार बेट हे प्रचंड सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे पण तिकडे एखादी गोष्ट अशी घडते की त्यामुळे तिकडच्या लोकसंख्येला एका वेगळ्या आजारातून जावं लागतं आहे तिकडची ही मृत्यूच्या दाराशी आहेत आणि ते एक टीम तैनात केली जाते नेमकं या भविष्यात काय घडतं हेच खरं तर आपल्याला या वेबसिरीजमधून कळणार आहे तर सगळ्यात ता आधी तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये सर पहिलेच तुमचा तुमच्याकडे येते सात वर्षांनी पुन्हा तुम्ही अभिनय करता आफ्टर व्हेंटिलेटर इफ आय एम नॉट रॉंग तर कसा हा अनुभव होता आणि मुळात या स्क्रिप्टला किंवा या प्रोजेक्टला होकार देण्याचं मुख्य कारण काय uh, पहिलं तर फार छान अनुभव अनुभव होता कारण मी uh, नेहमी ॲज uh, अन ॲक्टर कुठलाही प्रोजेक्ट माझे माझ्याकडे आला की आधी मी त्याला डेफिनेटली uh, एक थोडंसं प्राधान्य देतो की काय मला करता येईल का हा रोल मला सूट होईल का हे सगळं मी बघतो आणि जर मला नाही वाटलं की मी याच्यात काही कॉन्ट्रीब्यूट करू शकत तर मी करत नाही पण सात वर्षानंतर हा असा एक प्रोजेक्ट आला माझ्याकडे परत या प्रकारचा ज्याच्यात पाणी म्हणून थ्रिलर फॉर्मॅटमध्ये सर्वायवल ड्रामा आणि अशा दिग्दर्शकांकडून आणि अशा एका रायटरकडून ज्यांनी इतकी इतकं चांगलं काम केलं आहे इतकं त्यांनी हसवलं आहे मला नेहमी असं वाटायचं की यांच्यावर कधीतरी मी भेटीन आणि कधी भेटलो त्यांना सांगेन मला मी त्यांचा किती मोठा फॅन आहे कालापाणी जेव्हा आलं तेव्हा मला कळे ना की हे तेच आहेत ज्यांनी इतके विनोदी सगळे शोज केलेत ते आता या प्रकारचा शो आहेत तर मला हे डेफिनेटली कळलं की हे काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न आहेत आणि जर का तो हा प्रयत्न आहेत ते हा हा प्रयत्न आहेत तर मी डेफिनेटली त्यात सहभागी होण्याचा माझा एक आ, अप्रोच असेल प्रोवायडेड मला कॅरेक्टर माझं मी करू शकतो आहे की नाही हे मला कॉन्फिडन्स वाटला तर आणि त्या भेटीतच हे झालं मी त्यांनाच विचारलं की बाबा तुम्ही कॉन्फिडंटत का मी केला तर आम्ही त्याचसाठी आलो आहे म्हटलं ओके दॅन एम डुईंग दिस आणि खूपच मजा आली तसं माझं कॅरेक्टर ॲक्च्युली मजेशी नाही आहे थोडं सिरियस आहे पण वेगळ्या प्रकारचं आहे त्यामुळे ते, ते करताना मला खूप मजा आली मी तुझ्याकडे येते असूर आणि आता कालापानी ओरिसाची भूमिका आहेस तर थोडं तुझ्या भूमिकेबद्दल ऐकायला आवडेल आणि एक दिग्दर्शक आणि दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता नाही तुला तर माहिती आहे की मराठी सिनेमात मी वेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत पोलिसाचा रोल करायचा कधी मग मला ती संधी मिळाली नाही पण मला ह्याची गंमत वाटली की नेहमी काय होतं आपल्याकडे सिनेमा आणि ह्याच्यात पोलीस ऑफिसर म्हणालो की एक विशिष्ट बांध्याची लोक असतात त्या सगळ्या ह्याच्यात त्याबद्दल माझा काही आक्षेप नाही पण त्या प्रकारे बघायची आपल्याला सवय लागलेली असते पण हे तसं नाही आहे ॲक्च्युली पात्र आपण बरेचसे पोलीस ऑफिसर्स आपल्या आजूबाजूला बघितले तर सत्तर ऐंशी टक्के हे नॉर्मल आपल्यासारखे दिसणारे बरेचसे असतात तर मला तीच गंमत वाटली की त्यांनी मला या रोलमध्ये बघितलं आणि मला हे लक्षात आलं की हे सगळं खरं आहे पण हे फार या सगळ्यात खूप रिअलिस्टिक अप्रोच आहे या सगळ्याकडे बघण्याचा आणि ती गोष्ट मला भयंकर एक्सायटिंग वाटली आणि हे खरं आहे की काय असूरमध्ये एक सिरियल किलरचा रोल होता यात पोलीस ऑफिसरचा रोल आहे मला तीच गंमत वाटते की म्हणजे या वर्षभरात समजा माझे तीन प्रोजेक्ट्स येणार असतील जग्गू आणि ज्युलियटमध्ये एका अग्री मुलाचा रोल होता असूरमध्ये सिरियल किलर होतो यामध्ये एका पोलिस ऑफिसरचा रोल आहे तर खूप वर्ष हेच स्वप्न होतं की प्रत्येक भूमिका आपली वेगवेगळी असावी जेणेकरून आपण स्वतःलासुद्धा चॅलेंज करू शकू आणि लोकांना सरप्राईज करू शकू तर हाच प्रयत्न आहे आणि अर्थात ह्यांच्याबरोबर काम करताना मला प्रचंड प्रचंड मजा आली कारण बऱ्याच वर्षांपूर्वी ह्यांचं काम बघितलं होतं समीर बिस्वा आणि अमितचं म्हणजे काम तर बघतच होतं पण ह्यांच्या एका शोच्या प्रेमियरला मी गेलो होतो आणि तेव्हा ह्यांच्याशी खूप बोललो होतो आणि तेव्हा असं हे म्हणाले होते की आपण कधीतरी करू काम पण असं वाटलं नव्हतं हो की एवढं सहा सात वर्षांनी खरंच ते माझ्याबरोबर काम करतील या सगळ्या ह्याच्यात कारण ते त्यांचं काम करत होते वेबवरती किंवा त्यांनी जे सिनेमे केलेत मी माझं माझं मराठीत काम करत होतो इव्हेंच्युली असं वाटतं की आपण सगळे आपापल्या भाषांमध्ये आपल्या प्रांतामध्ये प्रामाणिकपणे काम करतच असतो पण सगळ्यांचा हेतू भयंकर प्रामाणिक असतो की आपण जे काम करतोय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं काहीतरी वेगळा आपण लोकांना देऊ शकतो का नाही हा प्रयत्न त्यात असावा तर ती गोष्ट मला आमच्यात खूप कॉमन वाटते त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली याचा मला आनंदच आहे आशुतोष स्वरांबद्दल सांगायचं झालं तर मला ह्याची मी त्यांना आधी पण भेटलो आहे माझे एक दोन सिनेमे त्यांनी बघितले होते स्क्रीनिंगला ते आले होते तेव्हा आणि तेव्हा मी थोडा जास्त नर्वस एक होतो एक तर मला असं होत होतं की ॲक्च्युली ह्यांचं काम बघून बऱ्याचदा ह्यांचं काम आम्ही आमच्या कॉलेजच्या एकांकिकांमध्ये वगैरे इन्स्पायर पण नाही मी म्हणेन बऱ्याचशा गोष्टी आम्ही कॉपीसुद्धा केलेल्या आहेत या यांच्या सिनेमांमधल्या तर अशा माणसासमोर आपण उभं राहायचं त्यांच्याबरोबर वेळ घालवायची संधी आपल्याला मिळते तर त्यांच्यासमोर उभं राहायचं याचं मला थोडंसं दडपण होतं पण त्यांच्याबरोबर वेळ घालवायची संधी मिळेल याचा मला भयंकर आनंद होता आणि मी त्याचा पुरेपूर फायदा घेतला मला खरं तर असं वाटतं की ह्यांना मी खूप त्रास दिला बिटवीन टेक्स मी सतत त्यांना प्रश्न विचारायचो की सर हे लगांमध्ये असं का होतं स्वदेशमध्ये असं <laughs> का होतं जोदा अकबरमधल्या या सीनबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि नंतर मला एका पॉईंटला असं रिअलाईज झालं की ते पण इथे ॲक्टर म्हणून आहेत आणि त्यांना खूप मोठे संवाद बोलायचे आहेत तर मी थोडंसं नंतर स्वतःला कंट्रोल केलं पण आता प्रमोशनच्या वेळेस मी त्यांना परत त्रास देत असतो की रोल के बारे बघायला और अगेन अमे सर और आशुतोष सर के साथ काम करने का मजा क्या था और डायरेक्टर तो कैप्टन ऑफ द शिप होता है तो उन्होंने आपको क्या क्या टिप्स दिए अमेर के साथ और सर के साथ तो मैं नहीं कर पाई मतलब कोई आ, हमारा सीन तो नहीं तो था।, था साथ में सीन नहीं था आ, बट सर से तो बहुत कुछ सीखा है आ, हमने एक फिल्म की थी जादूगर जो नेटफ्लिक्स पर ही है आ, वहां से हमने पहली बार काम किए और आ, एक तरीके का वो कैमराडरी और वो चीज़ बन जाती है तो वही चीज़ वहाँ यहाँ पर लाए लेकिन आ, सबसे अच्छी बात ये थी कि इसमें इस, इस कैरेक्टर में बहुत कुछ करने को था क्योंकि ये एक लॉन्ग फॉर्मेट है एक सीरीज़ है और कैरेक्टर्स बहुत सारे चैलेंजेस से गुजरते हैं तो वो चीज़ सबसे ज़्यादा इंटरेस्टिंग लगी कि एक आर्टिस्ट के तौर पर वो करेंगे तो शायद खुद भी नहीं पता होता कैसे करेंगे पर मज़ा तो आएगा और सर के साथ और बिशु सर के साथ अमित सर के साथ तो बहुत ही फैमिली जैसा फीलिंग uh, आता है कोई नर्वसनेस या कुछ नहीं है तो वो भी मुझे कुछ भी बोल सकते हैं मैं कुछ भी <laughs> बोल सकती हूँ सेट पे तो वो मज़ेदार रहता है तो एक्सपेरिमेंट करने का भी बहुत मौका मिला तो वो चीज़ uh, अभी आप दोनों के पास पहले तो मुझे ये क्वेश्चन है कि वाई ट्वेंटी ट्वेंटी सेवन दोनों के लिए थिंक uh, 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 ये जो कहानी है इसमें जो भी चीज़ें हो रही हैं ये हम आज बेसिकली uh, एक अभी जो भी पास्ट में हमारे साथ हुआ बिकॉज द लॉकडाउन एंड ऑल हम ये चाहते थे कि कुछ साल बीत जाएं इसके बाद हम ये कहानी सेट करें कि ऐसा लगे कि दुनिया मूव ऑन कर चुकी है चीज़ें नॉर्मलाइज हो चुकी हैं टूरिज्म फुल फॉर्म में है वापस आ चुका है तो इसलिए नियर फ्यूचर में सेट किया और वही जो भी पिछले कुछ सालों में हुआ था वो लोग भूल चुके हैं इसलिए थोड़ा नियर फ्यूचर में सेट किया है इस चीज़ को यही रीज़न था

नो no, एंड थोड़ा बहुत बॉम्बे में किया था बट uh, 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 बहुत चैलेंजिंग कंडीशन uh, थी लोकेशन बहुत डिफिकल्ट थे टू वर्क ऑन बट सारे एक्टर्स इतने ज़्यादा कोऑपरेटिव थे कि हमारा काम बहुत आसान हो गया और सताया बताया उन्होंने बिल्कुल <laughs> नहीं आई थिंक हम लोगों ने इनको ज़्यादा सताया इनको झोंक दिया कि भाई अभी ये है करो <laughs> शूट बट किसी का कभी भी कोई कंप्लेन नहीं था और उसकी वजह से खासकर जब इतना डिफ़िकल्ट शूट होता है ना तो आई थिंक बहुत इंपॉर्टेंट होता है कि uh, कास्ट अगर आ, सब सेम पेज पे हैं हुँ. तो वो वाइब बाकी टीम्स में भी जाती है ना बिकॉज होता है क्या कि जनरली कोई अगर एक टेंट्रम थ्रो कर देता है ना तो फिर सारा थोड़ा सेट का माहौल अचानक खराब हो जाता है वो हुआ ही नहीं कभी भी नहीं हुआ न आई मीन समर एज सीनियर एज आशुतोष एंड गुवार हु इज लाइक डूइंग द शो और सीरीज फॉर द फर्स्ट टाइम सब लोग एक साथ ही थे एंड सबका ऐसा था कि ऑल वर्किंग बनाया तो कोई प्रॉब्लम नहीं था जितने थे थे वो ऐसा ऐसा हमने हंसते-हंसते निकाल दिए क्या मतलब अच्छा ऐसे challenges तो बहुत सारे ये लोग लो जो प्रेप मीटिंग में ही I think समीर का काफी क्लियर मैंडेट था एक्टर्स को कि जहाँ हम जा रहे हैं शूट करने वहां पे डोंट एक्सपेक्ट वैनिटी या एयर कंडीशनिंग बहुत क्योंकि आप धूप में ही कुछ कुछ सीन्स ऐसे हैं जहां पे बोट पे एक्टर्स को चार घंटे चार पांच घंटे बैठ के बिताना पड़ा उनके पास सिर्फ पानी की बोतलें होती थी दे हैड टू बी ऑन दैट बोट क्योंकि हम कर ही नहीं सकते एक सर्टन टाइम में हमें वो शूट करके लाना है और बोट निकल रही है okay. तो आपको वो पूरा कैप्चर करके वापस लाना है तो कुछ भी फैसिलिटीज बहुत कई बार जंगल में जा रहे हैं वहां पे सांप निकल रहे हैं तो टेक में कितनी बार सांप आ गया था जैसे कई बार ऐसा आप शूट करो तो जैसे यहाँ पे सिटीज में कोई डॉग आ गया फ्रेम में तो वहां पे सांप आ जाता था क्योंकि हम जंगल में थे तो जब विजुअलाइज uh, भी करते थे हम लोग मतलब लिखते हुए तो जंगल में, में एक पतला रास्ता दिख रहा है बट हम जो फाइनली जो ये लोग शूट करके लाए वहाँ पे रास्ता ही नहीं है ऐसा लगता है सौ साल बाद कोई चला है उस तो उतने घने जंगलों में शूट किया हमने तो आई uh, थिंक वो और वहाँ पे क्या इक्विपमेंट्स भी आप ज़्यादा लेके हाँ। नहीं जा सकते okay. अंडमान में एक चैलेंज ज़रूर mm -hmm. था कि मतलब सारी चीज़ें यहाँ से आप लेके नहीं जा पाते थे वहाँ पे तो बहुत लिमिटेड रिसोर्सेज में काम किया है हमारे पास कोई जिम जेब या जो यूजल जो आपके पास यहाँ पे रहते हैं इक्विपमेंट्स काम करने के लिए वो नहीं थे लेकिन टीम्स इतनी अच्छी थी कि उन्होंने मतलब ऐसा पेड़ों से पुलिस बना बना के कैमरा को रिक किया और हमने वो सारे शॉट्स लिए जो हमको चाहिए थे विदाउट एनी इक्विपमेंट तो आई थिंक वो बहुत बड़ा चैलेंज था जो कि टीम ने अगेन दे फाइंड सोल्यूशन टू इट और एंड एंड मोर कास्ट बहुत एक्साइटेड थे लोग कि अरे अंडमान जाएंगे और तीन दिन बाद सबका सब वो हो गया कि वापस कब वापस कब कितना टाइम चला शूट वहां पे वहां पे हम लोग थे 60 दिन 60 दिन के आसपास होते लोड आई महीना थे ओके चैलेंजेस सुद्धा जवیشه आले तर एक बी सी फार म्हणजे विचार करायला लावणारी अशी कथा आहे आणि तर कलाकार म्हणून जेव्हा ते काम करत तर ती मेंटल स्टेज आपली वेगळी असते तर या सगळ्याच्यातून एक कलाकार म्हणून तुम्ही कसे त्या गेला में मेंटल स्टेज म्हणजे में काय मला असं वाटतं ना कुठलंही प्रोजेक्ट करताना चॅलेंजेस असतातच असं मी कुठलंच आजपर्यंत प्रोजेक्ट केलं नाही की के जिथे चॅलेंजेस नसतात मला यातल्या या क्षेत्राची गंमत हीच वाटते की जो बघणारा प्रेक्षक आहे त्याला काही घेणं देणं नसतं की तुम्ही काय परिस्थितीत हे शूट केलंय कोणाला आपण हे नाही म्हणू जे अरे माझा हा सीन जरा मी ना कमी पडलो या सीनमध्ये कारण तिथे ऊन खूप होतं रे किंवा या सीनमध्ये ना मला जमलं नाही कारण तिथे साप आला ना आधी असं कोणाला आपण सांगू नाही शकत त्यामुळे ते चॅलेंजेस जे आहेत ते, ते या क्षेत्राची तीच गंमत आहे म्हणजे ते नेगेटिवली न घेता आपण त्याच्याकडे पॉझिटिव्हलीच बघितलं पाहिजे असं मला वाटतं फक्त ते जे सगळे चॅलेंजेस असतात तेव्हा जर तुमच्या सगळ्यांचं स्पिरिट सेम असेल ना सगळ्या युनिटमध्ये जर प्रामाणिकपणा असेल आणि आपण आत्ता जे काम करतो आहे ते सर्वोत्कृष्ट व्हायला पाहिजे ही भावना जर सगळ्यांमध्ये असेल तर मला असं वाटतं की ते व्यवस्थित होतं आणि त्याची सुरुवात होते दिग्दर्शकापासून दिग्दर्शक ती भावना लोकांमध्ये कशी काय आपण असं म्हणतो की बिंबवतो आहे त्यावर ते सगळं अवलंबून असतं ते ह्यांनी इतकं अप्रतिम केलं की मग आम्हाला त्या स्पिरिटनेच आम्ही सगळ्यांनी काम केलं Uh, मी पण असंच म्हणेन पण याच्यात कसं आहे की uh, कुठल्याही लोकेशनला तुम्ही जाता ना तर तिथे त्यातल्या तिथल्या hmm. ज्या हार्डशिप्स आहेत त्या नेहमीच येतात आणि प्रत्येकाला तुम्ही जेव्हा अँडमनला जात आहे हे जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं तर तुम्ही ॲक्च्युली यू हॅव अग्रीड टू कम टू अँडमॅन आणि hmm. तुम्ही तिथे तुमची शाळेची ट्रिप नाही आहे तुम्ही एखाद्या लग्नाला नाही चाललं आहे तिथे फक्त काम करायला चाललं तुम्हाला मेहनत करावीच लागणार आहे oh. नसेल तर नेक्स्ट फ्लाईट तर परत जावा यू टू बी प्रिपेड त्यामुळे ते असं असताना ना हे विचार माझ्या मनात आय मी ज्यांच्या मनातही आहेत त्यांचं चांगलं आहे <laughs> पण ते ॲक्टर्सच नाही पूर्ण टीमला लागू होतं म्हणजे कॅमेरामॅन असो साऊंड डिझायनर असो कॉस्ट्यूम आर्ट सगळ्यांना येते ते म्हणजे इट्स नॉट जस्ट ॲक्टर्स कॉ कॉपरेटिंग इट्स एव्हरीबडी हॅज टू कॉपरेट

सोचने के लिए मजबूर करती है तो एज अ एक्टर जब आप काम कर रहे थे तो मेंटल स्टेज ऑब्वियसली हमारा कुछ अलग रहता है तो वो चैलेंजेस या ये एज अ एक्टर आपने क्या क्या फेस किया चैलेंजेस तो है ही गर्मी है धूप है ऑल ऑफ दोज थिंग्स एंड एन में मैं इतना नहीं कर पाई क्योंकि मैं मेरा छः दिन का शूट था और छः के छः दिन सिर्फ बारिश हुई तो छः दिन मेरा शूट था लेकिन शायद एक शॉट हम एनिमन में ले पाए बट मेरा सारा शूट बॉम्बे में ही हुआ बट आई थिंक कैरेक्टर में तो ऑब्वियसली काफ़ी सारे चैलेंजेस थे जब पढ़े तो ये था कि नई चीज़ें करने को मिलेगी तो uh, और आई थिंक इमोशनल जर्नी जो कैरेक्टर की है वो सबसे ज़्यादा इंटरेस्टिंग मुझे लगी थी तो उस चैलेंज के लिए ज़्यादा फोकस उस पर था खरं तर वेळ कमी आहे आप आपल्याकडे तर इथेच आपल्याला गप्पा थांबाव्या लागतील तर अठरा तारखेला कालापानी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे नक्की तुम्ही पहा आणि ही वेब वेबसिरीज तुम्हाला कशी वाटते हे आमच्यापर्यंत नक्की कळवा भेटूयात पुन्हा पाहत राहा मुंबई तरुण भारत